वक्तव्य देण्यापूर्वी याचा विचार करायला हवा होता. या तालिबानशी आपण जोडता आहात संघाला, संघाच्या विचारधारेला. त्याच विचारधारेचे लोक आज देश चालवतात. जर तालिबानी विचारधारा असती तर आत्तापर्यंत जावेद अख्तर हे वक्तव्य दिलं तर तुमचं काय झालं असतं याचा तरी विचार करायला हवा होता. त्यांच्या विधानामुळे कोट्यावधी संघ परिवारातले लोक, त्यांचा त्यांनी अपमान केलाय. जोपर्यंत हात जोडून ते माफी मागत नाही तोपर्यंत त्यांची, त्यांच्या परिवाराची कोणती फिल्म या भारत देशाच्या भूमीत आम्ही चालू देणार नाही. ध्यान देने के पहले कम से कम ये तो सोचते, उसी संघ परिवार से जुड़े हुए लोग आज इस देश की राजगद्दी को चला रहे, राजधर्म का पालन कर रहे हैं. अगर तालिबानी विचारधारा होती तो क्या वे इस प्रकार की बयानबाजी कर पाते? इसी उत्तर में उनका बयान कितना खोखला है यह स्पष्ट हो जाता है. जब तक वे हाथ जोड़ करके देश के लिए समर्पित जीवन जीने वाले संघ कार्यकर्ताओं की माफी मांगते नहीं हैं, तब तक उनकी कोई भी फिल्म इस मां भारती की भूमि पर हम चलने नहीं देंगे.